नमस्कार मी निखिल महाजन भारतीय संविधान आणि राजकीय व्यवस्था या विषयाच्या डिकोड सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत खर तर हे सेशन आम्हाला लाईव्ह कंडक्ट करायचं होतं परंतु काही तांत्रिक अडचण आल्यामुळे आम्ही ते करू शकलो नाही आपल्या सिरीजचं हे तिसरं सेशन आहे यापूर्वी आपण दोन सेशन ऑलरेडी कंडक्ट केलेले आहेत त्यातलं पहिलं जे होतं ते या सिरीजची इंट्रोडक्टरी लेक्चर्स होतं दुसरं जे सेशनमध्ये आपण भारतीय संविधान निर्मितीचा इतिहास या विषयावर एक लेक्चर्स कंडक्ट केलेलं होतं त्यामध्ये आपण सतराशे त्र्याहत्तर पासून तर एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत जे ब्रिटिश भारतातील कायदे होते ते कशा पद्धतीनं संविधान निर्मितीला कारणीभूत ठरले त्यांनी कशा पद्धतीनं संविधानासाठी एक बेस तयार केला याचा आपण त्यामध्ये चर्चा केलेली होती आणि आजचं हे जे आपलं सेशन आहे हे त्याच म्हणजे मागे जे सेशन घेतलं आपण त्याच्यावरच आधारित हे क्यूज आणि एमसी क्यूचं सेशन असणार आहे आपली ही जी दिकोट स्थिती आहे ना त्याची रचनाच अशी आहे म्हणजे आपण आपल्या विषयाचा कुठला तरी एक घटक आधी कव्हर करणार त्या आपन वर्चे पी वाय क्यू आणि एमसी क्यू सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार नंतरच्या सेशनमध्ये पुन्हा दुसरा घटक कव्हर करणार आणि सेशनमध्ये त्याच्यावरचे एमसीक्यूज क्यूज आणि पी वायक्यूज सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार तर अशा पद्धतीनं आपण अपन आपली डी सिरीज पूर्ण कम्प्लीट करणार आहोत तर आजचं एमसीक्यूज क्यूज पी वाय क्यू सेशन सुरू करण्यापूर्वी नेमके एमसीक्यूज क्यूज आणि पीवाय क्यूज हे का गरजेचे आहेत यांचं काय महत्व आहे आपल्या अभ्यासामध्ये ते अगदी लक्षात घ्या तर बघा एमसीक्यूज क्यूज आणि पीवायक्यू याचा जर आपण अभ्यास केला किंवा के हे जर समजून घेतलं याची प्रॅक्टिस जर केली तर आपल्याला आयोगाला किंवा परीक्षाला काय नेमकं काय अपेक्षित आहे आपल्याकडून हे लक्षात येतं नंबर एक की आपल्याला परीक्षेचा प्रश्न विचारण्याचा ट्रेंड लक्षात येतो म्हणजे आपण ज्या काळामध्ये परीक्षा देत आहोत त्याच्यापूर्वीच्या नजिकच्या काळातल्या मागच्या गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका जर आपण अभ्यासल्यात तर लक्षात येतं की आयोगाचा ट्रेंड काय म्हणजे ते कन्सेप्टवर जास्त फोकस करत आहे का फॅक्च्युअल जास्त फोकस करते का दोघांचं म्हणजे ॲक्च्युअल आणि कन्सेप्च्युअल दोघांना समान घेऊन ते प्रश्न विचारले जात आहेत त्यांची काठिण्य पातळी कशी आहे नेमके कुठल्या घटकावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जात आहेत म्हणजे भारताच्या भूगोलावर जास्त प्रश्न विचारले जात आहेत का महाराष्ट्राच्या भूगोलावर विचारले जात आहेत बरं नेमकं अँशियन इंडियाला किती महत्व वेटेज दिलं जात आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला परीक्षेचा ट्रेंड लक्षात करता येतो आणि त्याच्यामुळं आपल्याला संदर्भ पुस्तकं निवडायला सोपं जातं वाचायचं कशा पद्धतीनं काठिण्य पातळी काय असली पाहिजे याची सुद्धा आपल्याला त्याची कल्पना येतं त्याच्यानंतर आपल्या मार्गातील स्पीड ब्रेकर आपल्याला लक्षात येतात आता याच्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो समजा एक स्पर्धा आहे ए गावामध्ये ए, ए, ए या पॉईंट पासून स्पर्धा सुरू होते आणि बी या पॉइंट पर्यंत संपते ही स्पर्धा आजच्या दहा दिवसानंतर आहे बरोबर आणि ए पासून बी पर्यंत जायला तुम्हाला मुभा दिलेली म्हणजे जवळपास असे वेगवेगळे दहा मार्ग आहेत ए पासून बी ला जायला ठीक आहे असे वेगवेगळे दहा मार्ग आहेत तिथून तुम्ही ए पासून बी पर्यंत जाऊ शकता आता एक मेंटॉरचं काम जे असतं ना तुमचा कोच जो असतो ना तो तुम्हाला या दहा पैकी जो त्याचं काम असतं की तुला तुम्हाला एक प्रकारचा सोपा मार्ग दाखवणं की बाबा तू हा मार्ग निवड हा मार्ग सोपा आहे याच्यामुळे तुला अडथळे कमी येतील तर हे काम आहे तुमच्या मार्गदर्शकाचं तुमच्या मेंटरचं परंतु ह्या रस्त्या ह्या जो तोने रस्ता असतो ना याच्यात खड्डे सुद्धा असतात ठीक आहे बाकीच्यांपेक्षा कमी खड्डे असतील पण यात खड्डे असतात आणि त्या ठिकाणी तुम्ही हसू शकतात किंवा स्पीड ब्रेकर असतात आपण असं लक्षात घेऊया मग जर समजा तुम्ही डायरेक्ट तुमच्या ज्या दिवशी कॉम्पिटिशन आहेत त्याच दिवशी जर तुम्ही ह्या रस्त्यावरून जायला लागलात तर तुम्हाला लक्षात येणार नाही की स्पीड ब्रेकर कुठे कुठे आहेत त्याच्यामुळे तुम्हाला तुमची स्पीड मेंटेन करता येणार नाही आणि मग तुम्ही ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहेत किंवा मग तुम्ही त्या स्पर्धेमध्ये थोडंसं मागे पडण्याचे चान्सेस आहेत पण ह्याच्याऐवजी जर तुम्ही ह्या रस्त्यावरून बऱ्याच वेळा ये जा केलेली असेल तर तुमच्या लक्षात येईल की हा रस्त्यामध्ये नेमकं कुठे स्पीड ब्रेकर आहे कुठे आपल्याला स्पीड कमी केली पाहिजे कुठे आपण जास्त करू शकतो मग हे जे एमसीक्यू जे असतात ना एमसीक्यूची जी प्रॅक्टिस असते ही इथे ही महत्वाची असते ही आपल्याला हे आपल्या स्पीड ब्रेकरचं हे जे काम आहे ना हे आपली एमसीक्यूची प्रॅक्टिस करत असते तर तुम्ही भरपूर जास्त सराव केला असेल म्हणजे ह्या रस्त्यावर जर तुम्ही खूप वेळा जर गेलेला असाल तर नेमकं ज्या रेस ज्या दिवशी तुमची कॉम्पिटिशन असणार आहे ना त्या तुम्ही, तुम्ही सहज हा रस्ता पार करून टाका तसंच जर तुम्ही आपल्या आपली ही जी स्पर्धा परीक्षा आहे ही जर कम्प्लिटली एमसीक्यू बेस्ड आहे म्हणजे राज्यसभेची मुख्य परीक्षा आणि युपीएससीची मुख्य परीक्षा सोडली तर जवळपास सगळ्या जे फॉर्मॅट्स आहेत हे एमसी क्यूज बेस्ड आहेत त्याच्यामुळं जर तुम्ही एमसीक्यूची खूप प्रॅक्टिस केली अगदी पन्नास टक्के तुमचा अभ्यास आणि पन्नास टक्के एमसी क्यूज तर तुम्हाला सगळ्या पर म्हणजे जे जे काही परीक्षेमध्ये ऍक्च्युअल परीक्षेच्या दिवशी जे अडथळे निर्माण होतात ज्या सिली मिस्टेक्स आपण करतो आणि जे लॉ लॉजिक आपल्याला डेव्हलप व्हायला पाहिजे ते सगळं आपल्याला एमस्यू पीच्या प्रॅक्टिसमुळे होतं त्याच्यामुळं एमसीक्यूच्या क्यूच्या स्पीड ब्रेकर लक्षात येतं तिसरं काय तर आपली स्ट्रेंथ आणि विकनेसेस आपल्याला कळतात आता तुम्ही जेव्हा एम सी क्यू सॉल्व्ह करायला घेतात एनसीक्यू सॉल्व झाल्यानंतर तुमच्या असं लक्षात येतं की तुमचे कन्सेप्ट स्ट्रॉंग नाही आहेत पण तुमचे फॅट्स खूप लक्षात राहतात म्हणजे तुम्हाला असं राहतं की तुम्हाला फॅक्च्युअल सगळ्या गोष्टी लक्षात राहतात पण कन्सेप्ट तुमच्या लक्षात राहत नाहीत किंवा तुम्हाला असं जाणवेल की कन्सेप्ट लक्षात राहतात पण माझे फॅट्स नेमके लक्षात राहत नाहीत किंवा मी नेमकं वाचताना या ठिकाणी चूक करतोय असं तुमच्या लक्षात येईल तेव्हा आपली स्ट्रेंथ काय आणि विकनेसेस काय लक्षात येतात एखाद्या टॉपिकवरचा किंवा एखाद्या विषयाचा एखादा टॉपिक तुम्हाला खूप सोपा जातो आणि एखादा टॉपिक जड अवघड जातो पण जर तुम्ही प्रॅक्टिस केली नसेल आणि डायरेक्ट एक्झामच्या दिवशी गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी तो फटका बसतो पण जर त्याच्या आधी जर तुम्ही प्रॅक्टिस केली असेल तर तुम्हाला लक्षात येते की हा माझा टॉपिक खूप स्ट्रॉंग आहे हा मला कम्प्लीट अंडरस्टँड झालाय काय याच्यावरची मी एमसी क्यूज चुकत नाहीत पण ह्या टॉपिकवरची मी एमसी क्यूज सारखे चुकतो आहेत हा माझा वीक पॉईंट आहे मग मी तिथं अभ्यास जास्त केला पाहिजे तिथं रिव्हिजन जास्त केली पाहिजे त्याच्यासाठी जास्त एफर्ट्स घेतले पाहिजेत म्हणजे एमसी क्यूजमुळे आपल्याला स्ट्रेंथ आणि विकनेस आपले स्वतःचेच कळायला सुरुवात होते त्याच्यामुळे हा तिसरा पॉईंट महत्वाचा आहे त्याच्यानंतर वाचताना कोणत्या गोष्टींना अंडरलाईन करायचं किंवा हायलाईट करायचं हे लक्षात येतं आता एमसीक्यू जेव्हा तुम्ही सोडवता एखादा प्रश्न तुम्ही सोडवता आणि तो चुकता का तो बघायचा नेमका कशामुळे चुकला म्हणजे फॅक्ट्स क्लिअर नव्हते म्हणून चुकला माझे कन्सेप्ट क्लिअर नव्हते म्हणून चुकला मला तो आठवत नव्हतं म्हणून चुकला का मी वाचलंच नव्हतं म्हणून चुकला मग अशा पद्धतीने जेव्हा आपण आपल्याला चुकलेल्या प्रश्नांचा अभ्यास करतो किंवा त्याचं जेव्हा आपण अनालिसिस करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आपण नेक्स्ट टाइम जेव्हा रिडिंग करू त्यावेळेस आपण त्या, त्या शब्दांना अंडरलाईन किंवा के हायलाईट केलं पाहिजे पुस्तकाच्या के प्रत्येक शब्दासाठी हायलाईट किंवा अंडरलाईन करायचं नसतं प्रत्येकासाठी हायलाईटचा पॉईंट किंवा अंडरलाईनचा पॉईंट हा वेगळा असू शकतो तो माझ्यासाठी वेगळा असू शकतो तो तुमच्यासाठी वेगळा असू शकतो अजून तिसऱ्या पर्सेंट तो वेगळाच असू शकतो कारण आपले प्रत्येकाचे वीक पॉईंट वेगवेगळे आहेत त्याच्यामुळे वीक पॉईंट जे असतात त्याला हायलाईट करायचं असतं त्याला अंडरलाईन करायचं असतं आणि हे आपल्याला कुठं कळल तर हे आपल्याला जेव्हा आपण एमसीक्यू क्यूची प्रॅक्टिस जास्तीत जास्त करू तेव्हा कळल की कुठल्या शब्दाला आपल्याला अंडरलाईन करायचंय कुठल्या टॉपिकला आपल्याला हायलाईट करायचं आहे त्याच्यामुळं म्हणून एमसीक्यू क्यूची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं असतं त्याच्यानंतर जे वाचत आहोत ना त्यात परफेक्शन आणण्यासाठी एमसीक्यू क्यूत लागतं पुन्हा मी सांगितलं की जर आपल्याला आपले वीक पॉईंट समजले तर त्याच्यावर आपण फोकस करणार त्याच्यावर आपण जास्त मेहनत घेणार एफर्ट्स घेणार म्हणजेच काय होणार जे आपण वाचतोय ना ते आपल्यामध्ये परफेक्शन येईल म्हणजे आपलं वाचन फक्त वाचायचं म्हणून वाचन राहणार नाही तर ते आपली स्ट्रेंथ आणि विकनेस लक्षात घेऊन वाचलेलं असेल त्याच्यामुळे त्याच्यामध्ये परफेक्शन येईल तर म्हणून एमसी क्यूची प्रॅक्टिस खूप गरजेची आहे तुम्हाला पुन्हा सांगतोय आपल्या अभ्यासामध्ये म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासामध्ये जितकी पुस्तकांचं वाचन महत्वाचं आहे महत ना अगदी तितकंच महत्वाचं फिफ्टी पर्सेंट वेटेज हे एमसीक्यू प्रॅक्टिसला पण दिलं पाहिजे अर्थातच सुरुवातीला मी तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही डे वनपासून पासनं एमसी प्रॅक्टिस सुरू करा एक रिडिंग झाल्यानंतर तुम्ही एमसीक्यू क्यू सोडवायला घ्या आणि मग त्याच्या सेकंड रिडिंगच्या आणि फर्स्ट रिडिंगच्या मध्ये तुमची एमसीक्यू क्यू सॉल्व्ह करा म्हणजे तुम्हाला सेकंड रिडिंगला त्याचा फायदा होईल ठीक आहे तर आता वेळ न घालवता आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाला आपण सुरुवात करूया पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे तुम्हाला जर या सेशनमधनं जास्तीत जास्त आउटपुट मिळवायचं असेल तर तुम्ही तो पहि तु प्रश्न आल्यावर व्हिडिओ पॉज करा स्वतः प्रश्न शोधण्याचा किंवा मिळवण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यानंतर मग पुन्हा व्हिडिओ सुरू करा आणि त्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन ऐकून घ्या ठीक आहे तर पहिला प्रश्न आहे भारतामध्ये नियमन कायदा सतराशे त्र्याहत्तर या कायद्याला घटनात्मक महत्व आहे कारण कारण विचारलेलं आहे की सतराशे त्र्याहत्तर हा कायद्याला घटनात्मक महत्व का आहे तर लक्षात घ्या पहिला ऑप्शन आहे ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताची सत्ता ब्रिटिश सरकारकडे हस्तांतरित ठीक आहे आता हे सतराशे त्र्याहत्तरच्या कायद्यांमुळे झालं होतं का नाही कुठला कायद्यामुळे झालं होतं अठराशे अठ्ठावन्नचा कायदा त्याच्यामुळे हा प्रश्न चुकीचा आहे सॉरी हा पर्याय पर्याय चुकीचा आहे पर्याय ब बघा प्रशासनात विकेंद्रीकरणाला सुरुवात आता ह्या प्रश्नामध्ये हा, हा पर्याय जो आहे ना यातला कीवर्ड जो आहे तो हे विकेंद्रीकरण तर सतराशे त्र्याहत्तरच्या कायद्यांमुळे विकेंद्रीकरण झालं होतं का बघा सतराशे त्र्याहत्तरच्या कायद्यामध्ये मी तुम्हाला लास्ट सेशनमध्ये सांगितलं होतं एक की पॉईंट होता काय की पॉईंट होता गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल राईट गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल हा जनरल की पॉइंट की होता जनरल काय इंडिकेट करतोय की या बंगालच्या गव्हर्नरच्या अधिपत्या खाली आता मद्रास आणि बॉम्बेचे गव्हर्नर येणार होते बरोबर आहे म्हणजे ह्या तिघ पॉईंटचं नियंत्रण एकट्या बंगाल इथून होणार होतं हे केंद्रीकरण आहे का विकेंद्रीकरण आहे तर हे केंद्रीकरण आहे म्हणजेच प्रशासनात सतराशे त्र्याहत्तरच्या कायद्यान्वये केंद्रीकरणाला सुरुवात झाली होती विकेंद्रीकरणाला नाही त्याच्यामुळे हा पर्याय ब सुद्धा चुकीचा आहे मग योग्य उत्तर काय आहे तर दोन्ही नाही म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ड दोन्ही दो नाही ठीक आहे आता लक्षात घ्या की कुठलाही एमसीपी तुम्ही सोडाल ना त्यातली पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जो प्रश्न आहे त्यातली जे कीवर्ड्स आहे ना त्याला अंडरलाइन करायला शिका तर आता ह्या प्रश्नामध्ये कीवर्ड्स कुठले होते माहिती नियमन कायदा सतराशे त्र्याहत्तर आपल्याला सतराशे त्र्याहत्तरच्या कायद्यावरच फोकस करायचा आहे सेकंड कुठलं होतं तर घटनात्मक महत्व कुठलीही प्रोव्हिजन सतराशे त्र्याहत्तर ची विचारलेली नव्हती घटनात्मक महत्व असलेली प्रोव्हिजन्स विचारलेली होती बरोबर आहे ही या शब्द जे प्रश्नातले कीवर्ड होते आता पुढचा बघा पिट्स इंडिया ऍक्ट संदर्भात खालीलपैकी काय खरे नाही तर ह्यातले की दोन आहेत पहिला कीवर्ड आहे पिट्स इंडिया ऍक्ट कारण आपल्याला ह्याच संदर्भात आता विचार करायचा आहे आणि दुसरा किवर्ड आहे काय खरे नाही हे आपल्या परीक्षेतले स्पीड ब्रेकर आहेत प्रश्नांमधले स्पीड ब्रेकर अरे नाही अयोग्य योग्य कुठलं खोटं नाही म्हणजे हे जे असे किवर्ड आहेत ना ह्याला आपण सरळ राऊंडच केला पाहिजे बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न माहिती असतो त्याचं उत्तरही माहिती असतं तो टॉपिक आपण किती वेळा अभ्यासलेला असतो तरी सुद्धा आपण परीक्षेमध्ये अशा हे जे किवर्ड्स आहेत याच्यावर दुर्लक्ष होतं आणि आपण आलेला प्रश्न चुकवतो त्यालाच आपण सिली मिस्टेक्स म्हणतो सिली मिस्टेक जर टाळायचे असतील तर प्रश्न वाचल्या पहिले सगळ्यात प्रश्नाच्या सुरुवातीचा किवर्ड बघायचा नेमका कशा संदर्भातला प्रश्न आहे आणि त्याच्या शेवटी बघायचं काय योग्य विचारलाय अयोग्य विचारलाय त्याला सरळ राऊंड करायचा म्हणजे तुम्ही प्रश्न चुकणार नाही लक्षात घ्या याचा पर्याय अ आहे बोर्ड ऑफ डायरेक्टर सहा सदस्य मंडळाची स्थापना पर्याय योग्य आहे का चुकीचा पर्याय का कारण बोर्ड ऑफ डायरेक्टरची नाही तर बोर्ड ऑफ ही इथे डायरेक्टरच्या ऐवजी कुठला शब्द पाहिजे होता कंट्रोल बोर्ड ऑफ कंट्रोलची सहा सदस्यीय मंडळ स्थापन करण्यात आलं होतं पर्याय ब बघा त्याच्यामुळे हा पर्याय चुकी प्रश्न हे वाक्य चुकीचं आहे दुसरं वाक्य काय बोर्ड ऑफ कंट्रोलकडे व्यापारी व्यवहार तर बोर्ड ऑफ डायरेक्टरकडे राजकीय व्यवहार आता बोर्ड ऑफ कडे तुम्ही जर सतराशे चौऱ्याऐंशीचा जर हा कायदा बघितला पिट्स इंडिया ऍक्ट तर त्याच्यामध्ये बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर दोन मंडळं यालाच आपण काय म्हणतोय प्युअल गव्हर्नमेंट म्हटलं होतं द्विशासन पद्धती त्याच्यापैकी ही बोर्ड ऑफ कंट्रोल जे आहेत ते पार्लमेंटचे प्रतिनिधी होते ब्रिटिश पार्लमेंटचे आणि बोर्ड ऑफ डिरेक्टर जे आहेत हे ईस्ट इंडिया कंपनीचे प्रतिनिधी होते त्यापैकी बोर्ड ऑफ कंट्रोलकडे काय सांगण्यात आलो चौऱ्याऐंशीच्या पेशॅकनुसार हे राजकीय कंपनीचे राजकीय व्यवहारांवर नियंत्रण ठेवतील आणि बोर्ड ऑफ डिरेक्टर हे कंपनीच्या व्यापारी व्यवहारांवर नियंत्रण ठेवते मग बघा ब ब पर्याय काय आहे बोर्ड ऑफ कंट्रोलकडे व्यापारी व्यवहार व्यापारी होते है का कंट्रोलकडे नाही बोर्ड ऑफ कंट्रोलकडे काय होतं राजकीय होतं म्हणजे हे वाक्य सुद्धा चुकीचं आहे मग विचारलं काय काय खरे नाही मग वाक्य अ सुद्धा खरं नाही आहे ब सुद्धा खरं नाही म्हणजे दोन्ही वाक्य खरे नाहीत म्हणून ह्याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक क आता तिसरा प्रश्न बघा तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला योग्य जोडी शोधायला सांगितलेली आहे पहिली जोडी बघा व्हाईस रॉय ऑफ इंडिया चार्टर अठराशे त्रेपन्न बरोबर आहे का आठवा चुकीचा आहे का व्हाईस रॉय ऑफ इंडिया कुठल्या कायद्यान्वये अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यान्वये ही इंट्रोड्यूस करण्यात आलेलं होतं अठराशे अठ्ठावन्नचा कायदा का महत्वाचा आहे कारण त्या कायद्यांमुळे भारताची सत्ता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिश गव्हर्नमेंटकडे हस्तांतरित करण्यात आली होती आणि म्हणून गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाला व्हाईसरॉय ऑफ इंडिया असं म्हटलं जाऊ लागलं उगाच कुठला व्हाईसरॉय ऑफ इंडिया उगाच म्हटलं जात नाही जर जेही काही असेल ना जर बदल झाला असेल तर त्याला कारण असतं आणि म्हणून आपण जर कारण लक्षात घेऊन जर अभ्यास केला म्हणजे कन्सेप्ट म्हणजे याला म्हणतात कन्सेप्ट्युअल अंडरस्टँडिंग तर मग आपण प्रश्न चुकत नाही किंवा आपल्याला लक्षात ठेवायला फारसं जड जात नाही लक्षात घ्या अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यान्वये व्हाईसरॉय ऑफ इंडिया हे पद इंट्रोड्यूस करण्यात आलं होतं त्याच्यानंतर गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल नियमन कायदा अठराशे त्र्याहत्तर बरोबर आहे का हे नियमन कायदा अठराशे त्र्याहत्तर नुसार आपण पहिल्याच प्रश्नामध्ये बघितलेलं आहे गव्हर्नर बंगालच्या गव्हर्नरला सतराशे त्र्याहत्तरच्या कायद्यानुये गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल म्हणू लागले जनरल शब्द काय इंडिकेट करत होता आपण बघितलं होतं त्यावेळेस केंद्रीकरण मद्रास आणि बॉम्बेचं नियंत्रण बंगाल करणार होता आणि म्हणून त्याला जनरल हा शब्द त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करण्यात आला होता तर हा पर्याय क्रमांक ब या ठिकाणी बरोबर आहे आता पर्याय ब आलेला आहे म्हणून ड बघायचा नाही का नक्कीच बघायचा कारण याच्यामुळे आपल्याला बाकीच्या गोष्टी सुद्धा कळायला लागतात म्हणजे फक्त याचाच अभ्यास होत नाही तर पुढचा कदाचित प्रश्न गव्हर्नर जनरल ऑफ इंडियावर येईल किंवा भारत मंत्र्यावर येईल आणि म्हणून एमसी प्रॅक्टिस करत असताना फक्त बरोबर येऊन चालणार नाही तर बाकीच्या चुकीच्या गोष्टी चुकीच्या काय आहेत हे सुद्धा जेव्हा आपण अभ्यास करतो याचा अनालिसिस करतो तेव्हा ती खऱ्या अर्थाने प्रॅक्टिस होते त्याच्यामुळे क पर्याय बघा गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया अट चार्टर अठराशे तेरा बरोबर आहे का नक्कीच चुकीचं आहे काय योग्य उत्तर आहे अठराशे तेहतीस सतराशे त्र्याहत्तरमध्ये ही जी केंद्रीकरणाला सुरुवात झाली होती ना त्याची जी पिक पॉइंट आहे ती अठराशे तेहतीसचा कायदा आहे ठीक आहे अठराशे तेहतीसचा कायदा हा त्याचा पिक पॉईंट आहे म्हणून बघा इथं बंगाल आणि इथं नाव काय इंडिया म्हणजे जसं बंगालवरून मद्रास आणि बॉम्बेचं नियंत्रण होणार होतं आता अठराशे तेहतीस मध्ये संपूर्ण ब्रिटिश इंडियाचं नियंत्रण एका ठिकाणावर होणार होतं आणि म्हणून त्याला इंडिया हा शब्द इंट्रोड्युस झालेला आहे तो अठराशे तेहतीसचा चा कायदा म्हणून याला पण त्र्याहत्तरच्या कायद्याने केंद्रीकरणाला सुरुवात होते आणि अठराशे तेहतीसचा चा जो कायदा आहे ना ती केंद्रीकरणाची त्या ठिकाणी पूर्तता होते पीक पॉइंट होतो ठीक आहे आता पुढचं बघा भारत मंत्री हा भारत मंत्री जो आहे ना हा भारत मंत्री हे जे पद आहे अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यांमुळे इंट्रोड्यूस करण्यात आलेलं होतं अठराशे ने नाही त्याच्यामुळे हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे हा चुकीचा हा चुकीचा पर्याय क्रमांक ब प्रश्नाचं करेक्ट उत्तर पर्याय क्रमांक ब आता तुम्हाला एक ऍडिशनल होमवर्क आहे तुमचं व्हाईस इंडिया पहिला व्हाईस रॉफ इंडिया भारताचा कोण आणि शेवटचा व्हाईस रॉफ इंडिया भारताचा कोण गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल पहिला कोण आणि गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल शेवटचा कोण गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया पहिला कोण आणि शेवटचा गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया कोण तसेच पहिला भारत भारत मंत्री कोण आणि शेवटचा भारत मंत्री कोण ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला गुगलवर शोधायची आहेत किंवा तुमच्या संदर्भ पुस्तकांमध्ये तिथे शोधायचे आहेत आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहेत ठीक आहे आता आपण पुढचा प्रश्न बघूयात खालीलपैकी योग्य विधान निवडा अठराशे तेराच्या चार्टर ॲक्टमध्ये कंपनीच्या ताब्यातील भारतातील प्रदेशांचा भारतातील ब्रिटिश प्रदेश असा उल्लेख करण्यात आला खरंय काय वाक्य लक्षात घ्या अठराशे तेरा पहिले तर याला किवर्सला सर्कल करा योग्य विचारलेलं आहे पुढचं बघा अठराशे तेराच्या कायद्याबद्दल विचारलेलं आहे आणि काय प्रोविजन्स आहे कंपनीच्या ताब्यातील भारतातील प्रदेशांना ब्रिटिश प्रदेश म्हणण्यात आलं लक्षात घ्या ही जी प्रोव्हिजन्स आहे ही सतराशे चौऱ्याऐंशीच्या पिट्स इंडिया ऍक्ट ची प्रोव्हिजन्स आहे पिट्स इंडिया मध्ये काय म्हणण्यात आलं होतं पहिल्यांदा ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यातील जे भारतातील प्रदेश होते ठीक त्याला कंपनी टेरिटरी म्हणायचे त्या कंपनी टेरिटरीला सतराशे चौऱ्याऐंशीच्या पिट्स ऍक्ट मध्ये ब्रिटिश पजेशन इन इंडिया असं म्हणण्यात आलं होतं ठीक आहे ब्रिटिश पजेशन इन इंडिया असं म्हणण्यात आलं होतं त्याच्यामुळे हे वाक्य चुकीचं ठरतं चार्टर ऍक्ट अठराशे त्रेपन्न अन्वय कायदा आयोग स्थापन करण्यात आला आता इथं बघा तुम्हाला सांगितलं की अठराशे तेहतीसचा जो कायदा आहे हा आपल्या केंद्रीकरणाचा पीक पॉइंट आहे ठीक आहे आणि कायदा आयोग म्हणजे संपूर्ण भारतासाठी एक कायदा बरोबर त्याच्यामुळं ही याच्याशी अठराशे तेहतीसच्या कायद्याशी संबंधित आहे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता त्याच्यामुळे हे सुद्धा पर्याय चुकीचा आहे कारण या ठिकाणी अठराशे त्रेपन्न म्हटलेलं आहे चार्टर ऍक्ट अठराशे तेहतीस ला सेंट ऍक्ट असेही म्हटलं जातं आता हा पर्याय आपण नंतर विचार करू आता तुम्ही पर्याय क्रमांक ड वर या अठराशे अठ्ठावन्नच्या आहे नागरी सेवांसाठी खुली स्पर्धेचा प्रयत्न करण्यात आला आता बघा या ठिकाणी प्रयत्न हा शब्द दुसरा किवट आहे लक्षात घ्या प्रयत्न शब्दाला म्हणजे अठराशे तेहतीस चा कायदा लक्षात ठेवायचा आणि सुरुवात स्पर्धेची सुरुवात असा जर शब्द आला असता तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे अठराशे त्रेपन्नचा कायदा अठराशे अठ्ठावन्नचा काहीही संबंध नाही त्याच्यामुळे हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे मग पुरला पर्याय क तर हा पर्याय बरोबर आहे हे जरी तुमच्या वाचनात आला नसेल तरी सुद्धा जर ह्या तीन गोष्टी तुम्हाला माहिती असेल तर हा पर्याय तुम्ही योग्य निवडू शकता त्याच्यामुळे लक्षात घ्या अठराशे तेहतीसला सेंट हेलेना ऍक्ट असंही म्हटलं जातं त्याचं कारण आहे की सेंट हेलेना नावाचं एक आयलंड होतं अटलांटिक महासागरामध्ये आणि अठराशे तेहतीसचा जो चार्टर ऍक्ट होता कंपनीसाठीचा जा, त्याच्यामन्वे ही सेंट हेलेना जे आयलंड होतं ते ईस्ट इंडिया कंपनीकडून आता ब्रिटिश गव्हर्नमेंटकडे हस्तांतरित झालं होतं त्याच्यामुळे याला सेंट हेलेना ऍक्ट असं सुद्धा म्हटलं जातं यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो आहे अठराशे अठ्ठावन्नच्या कायदेसंदर्भात खालीलपैकी योग्य विधाने निवडा बघा प्रश्न अ बघा गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाऐवजी व्हाईस रॉय ऑफ इंडिया असे पद असेल आणि तो ब्रिटिश संसदेचा प्रतिनिधी असेल पर्याय क्रमांक ब काय भारत मंत्री विषयी विचारलेला आहे सल्लागार समितीच्या माध्यमातून राणीचा प्रतिनिधी म्हणून भारताच्या प्रशासनावर संपूर्ण नियंत्रण ठेवेन आता अ आणि ब ह्याच्याबद्दलच आहे तिसरा पर्याय दोन्ही योग्य किंवा दोन्ही अयोग्य त्याच्यामुळे आपल्याला अ आणि ब वर फोकस करणं गरजेचं कर आहे विचारलं काय कीवर्ड्स लक्षात घ्या प्रश्नामधला योग्य विधान निवडलेलं आहे आता बघा हे दोघं विधान आहेत ना हे पार्शली करेक्ट आहेत जो कम्प्लिटली करेक्ट नाही कम्प्लिटली इनकरेक्ट सुद्धा नाही बरोबर आहे आता बघा गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाऐवजी व्हाईस रॉय इंडिया, इंडिया म्हणू लागले का नक्कीच म्हणू लागले हे सगळ्यांना माहिती आहे त्याचा पुढचा पाठ बघा तो ब्रिटिश संसदेचा प्रतिनिधी असेल व्हाईस रॉय तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलं होतं व्हाईस रॉय याच्या नावातच बघा याचा उप रॉय म्हणजे रॉयल फॅमिली आहे बरोबर आहे त्याच्यामुळे हा संसदेचा प्रतिनिधी नाही तर हा राणीचा प्रतिनिधी असतो हा राणीचा प्रतिनिधी असतो आणि भारत मंत्री हा पंधरा सदस्य सल्लागार समितीच्या माध्यमातून राणीचा प्रतिनिधी नाही हा राणीचा प्रतिनिधी नाही तर हा कुणाचा ब्रिटिश संसदेचा प्रतिनिधी ब्रिटिश पार्लमेंटचा प्रतिनिधी म्हणून काम करतो ठीक आहे त्याच्यामुळे दोघेही वाक्य चुकीचे आहेत म्हणून योग्य विचारलं आहे तर दोन्ही अयोग्य पर्याय क्रमांक ड इज द करेक्ट आन्सर पण आता बघा ह्या प्रश्नांची जर तुम्ही प्रश्न चुकला असाल तर ह्याच्यावरून तुमच्या काय लक्षात येते की जर तुम्ही आता अठराशे अठ्ठावन्नाचा तेव्हा कायदा वाचायला घ्याल तेव्हा तुम्ही ह्या शब्दाला अंडरलाईन करा समजा जर तुम्ही हा पर्याय इथपर्यंत तुम्ही बरोबर आला परंतु तुम्हाला याच्याबद्दल कन्फ्युजन आहे ब्रिटिश संसदेचा प्रतिनिधी होता कारानीचा प्रतिनिधी जेव्हा तुम्ही तो कायदा वाचायला जाल त्यावेळेस तुम्ही अंडरलाईन कराल याची तुमचा वीक पॉईंट असेल आणि तो मग नंतर तुमचा वीक पॉईंट राहणार नाही असंच तुम्ही पुढचा जो कायदा असेल म्हणजे सहाशे एकसष्टाचा असेल अशा वेळेस जर असं काय असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हेच लॉजिक अप्लाय करणार आणि नेमकं वाचताना ते काळजीपूर्वक वाचणार आणि त्याच्याविषयी अंडरलाईन करणार म्हणून एनसीक्यू प्रॅक्टिस गरजेची असते ठीक आहे त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा योग्य जोडी विचारलेली आहे अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचा अधिकार चार्टर अठराशे त्रेपन्न संसदीय व्यवस्थेची सुरुवात अठराशे एकसष्ट पोर्टफोलिओ पद्धत अठराशे अठ्ठावन्न आणि व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात भारतीय प्रतिनिधित्वाला सुरुवात इंडियन काउन्सिल एकोणीसशे नऊ आता बघा अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचा अधिकार चार्टर ऍक्ट अठराशे तेहतीस मध्ये होता का नक्कीच नाही अठराशे त्रेपन्न मध्ये नक्कीच नाही तो होता अठराशे ब्याण्णवच्या कायद्यान्वये आलेला होता ठीक आहे त्याच्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे संसदीय व्यवस्थेची सुरुवात संसदेची व्यवस्थेची सुरुवात अठराशे एकसष्ट चा आहे का तर नक्कीच नाही आहे अठराशे त्रेपन्नचा चार्टर ऍक्ट त्याच्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे संसदीय व्यवस्थेची सुरुवात म्हणजे पहिल्यांदा गव्हर्नर जनरल इन काउन्सिल जी होती त्याचे दोन फंक्शन असतात लेजिस्लेटिव्ह म्हणजे कायदे मंडळ आणि कार्यकारी जे आपले एक्झिक्युटिव्ह काउन्सिल हे कार्यकारी मंडळ असे दोन वेगवेगळे फंक्शन असतात ह्याचं या ठिकाणी रेकग्निशन्स मिळालं होतं आणि म्हणून अठराशे एकसष्ट नाही तर या ठिकाणी काय बघूया अठराशे त्रेपन्न च्या कायद्यानुसार संसदीय व्यवस्थेची सुरुवात झालेली आहे हा पर्याय चुकीचा ठरतो पर्याय क्रमांक क पोर्टफोलिओ पद्धत म्हणजे आताची कॅबिनेट मिनिस्टर जी पद्धत आहे ना तीच म्हणजे पोर्टफोलिओ पद्धत ती अठराशे अठ्ठावन मध्ये इंट्रोड्यूस झाली का नक्कीच नाही ती कधी झालेली आहे अठराशे एकसष्टच्या कायद्यामध्ये त्याच्यामुळे हे चुकीचं आहे व्हाईस रॉयच्या कार्यकारी मंडळात भारतीय प्रतिनिधित्वाला सुरुवात इंडियन काउन्सिल ऍक्ट एकोणीसशे नऊ पर्याय शेवटचा उरतो म्हणजे हे बरोबरच असणार आहे लक्षात घ्या व्हायस रॉयच्या कार्यकारी मंडळात आहे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल ठीक आहे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल्स मध्ये सुरुवात झाली होती का हो पहिले कोण होते सत्येंद्रनाथ सिन्हा आपण लास्ट लेक्चर्स मध्ये बघितलं होतं सत्येंद्रनाथ सिन्हा हे फर्स्ट एक्झिक्युटिव्ह मध्ये मिळवणारे एंट्री मिळवणारे भारतीय मग कार्यकारी मंडळात जर अठरा एकोणीसशे नऊ पासून सुरुवात झाली तर मग कायदे मंडळात सुरुवात कधी झालेली होती म्हणजे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये तर ती होती अठराशे एकसष्ट मध्ये ठीक आहे लक्षात घ्या लेजिस्लेटिव्ह मध्ये एंट्री भारतीयांची किंवा भारतीय प्रतिनिधित्वाला सुरुवात अठराशे एकसष्ट मध्ये होती आणि कार्यकारी मध्ये कधी होते तर एकोणीसशे नऊ मध्ये या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघा खालील अयोग्य विधान निवडा काय कीवर्ड आहे यामध्ये अयोग्य हा किवर्ड आहे पुन्हा याला हायलाईट करा याला सर्कल करा अंडरलाईन करा पण हा तुमचा किवर्ड आहे अयोग्य म्हणजे आपल्याला या ठिकाणी चुकीचं शोध चुकीचं शोधायचं आहे ठीक आहे पर्याय अ बघा एकोणीसशे एकोणीसचा चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट हाँ सा अवाला है। है है। सा हा मॉन्ट्युब्यू चेंस्फोडच्या अहवालावर आधारित आहे बरोबर आहे का बरोबर आहे का वीस ऑगस्ट एकोणीसशे सतरा मॉन्ट्युक्यू चेन्सफर्ड अहवाल सादर त्यामध्ये काय सांगण्यात येत आहे की यापुढे आम्ही भारतामध्ये रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट इंट्रोड्यूस करू आणि प्रशासनाच्या प्रत्येक पातळीवर भारतीयांचा त्यामध्ये समावेश असणार अशा पद्धतीचा हा अहवाल होता आणि ह्याच्यावरच आधारित एकोणीसशे एकोणीसचा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट तयार होतो त्यालाच सुधारणा कायदा असंही म्हटलं जातं त्याच्यामुळे हा पर्याय बरोबर आहे पर्याय ब बघा एकोणविशे पस्तीसच्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट भारतीय विधिमंडळ हे द्विगृही विधिमंडळाच्या रचनेत रूपांतरित झाले बरोबर आहे का अगदी बरोबर आहे म्हणजे एकोणविशे सॉरी चुकीच आहे का आणि एकोणीसशे पस्तीसचा चा कायदा नाही आहे हा एकोणविशे एकोणवीसचा चा कायदा आहे एकोणीसशे एकोणवीस च्या कायद्यामध्ये द्विगृही मंडळ त्याला आपण लोकसभा आणि आताची राज्यसभा असं म्हणतो ही या ठिकाणी इंट्रोड्यूस झालेलं होतं त्याच्यामुळे हा पर्याय चुकीचा दुहेरी शासन पद्धती म्हणजेच त्याला आपण डायर की म्हणतो ठीक आहे एकोणीसशे एकोणवीसच्या कायद्याने लागू करण्यात आली का अगदी बरोबर आहे ही कुठे लागू करण्यात आली होती केंद्रामध्ये नाही ही प्रोव्हिन्शियल म्हणजे प्रांतांमध्ये लागू करण्यात आलेली होती त्यामुळे हा पर्याय बरोबर आहे राज्य घटनेच्या जवळपास पंच्याहत्तर टक्के भागा गव्हर्नमेंट ऑफ जास्त इंडिया ऍक्ट एकोणीसशे पस्तीसची ची रूप आहे असे म्हटले जाऊ शकते अगदी बरोबर आहे फिगर्सवर जाऊ नका परंतु जास्तीत जास्त भाग हा आपण एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामधनं घेतलेला आहे संविधानाचा हे वाक्य सुद्धा बरोबर आहे याचा पुढचा प्रश्न बघा एकोणीसशे पस्तीसच्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट कायदे संदर्भात खालीलपैकी विधाने लक्षात घ्या प्रांतिक स्वायत्तता प्राप्त झाली हेडर कोर्टची स्थापना आणि रिझर्व्ह बँकची स्थापना त्याच्यानंतर खाली पर्याय दिलेले आहेत तर लक्षात घ्या पस्तीसच्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टने योग्य विचारलेले लक्षात घ्या ठीक आहे त्याप्रमाणे आपल्याला काय प्रोव्हिजन्स होत्या पस्तीसच्या ऍक्ट अन्वय ते शोधायचं आहे तर पर्याय बघा प्रांतिक स्वायत्तता प्राप्त झाली नक्कीच प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी या ठिकाणी आलेली होती डायरकी जी होती ती पूर्णपणे प्रोव्हिन्समधून संपुष्टात आणण्यात आलेली होती म्हणजे जे द्विगृही शासन पद्धत होती राखीव विषय आणि सोपी विषय राखीव विषय जे होते ते गव्हर्नरकडे राहणार होते आणि सोपे विषय एक्झिक्युटिव्ह काउन्सिल्सकडे आणि ते त्याच्यानंतर ते ते लेजिस्लेचरला रिस्पॉन्सिबल राहणार राखीव विषय जे होते रिझर्व सब्जेक्ट्स त्याच्यासाठी गव्हर्नर रिस्पॉन्सिबल कोणालाही रिस्पॉन्सिबल किंवा आन्सरेबल राहणार नाही जबाबदार राहणार नाही अशा पद्धती ही ची जी, जी सिस्टीम होती ती संपुष्टात आली होती एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यांमुळे आणि म्हणून प्रांतिक स्वायत्तता प्राप्त झालेली होती तर हे बरोबर आहे बघा अ या ठिकाणी आहे अ या ठिकाणी म्हणू शकतो ठीक आहे आता बघा फेडरल कोर्टची स्थापना फेडरल कोर्ट म्हणजे काय सध्याचं सुप्रीम कोर्ट स्थापना या कायद्यांमुळे होते का या कायद्यांमुळे होतं त्याच्यामुळे हे सुद्धा बरोबर आहे एक आणि दोन इथं बरोबर आहे इथं दोन आहे तर एक इथं नाही म्हणजे हे गेलं ठीक आहे वरील सर्व आता बघा तीन बघा हे दोन बरोबर आहे तिसऱ्याचं रिझर्व्ह बँक ची स्थापना रिझर्व्ह बँकची स्थापना पस्तीसच्या कायद्यांमुळे होते का, का नाही रिझर्व्ह बँकची स्थापना एकोणीसशे चौतीसच्या रिझर्व्ह बँक इंडिया ऍक्ट नुसार आरबीआय होतं त्याच्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे म्हणून पर्याय क्रमांक एक आणि दोन कुठली आहे अ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ एक आणि दोन प्रश्न बघा खालील तरतुदी कोणत्या कायद्या संदर्भात आहेत ठीक आहे पर्याय क्रमांक अ तीन स्वतंत्र याद्यांच्या माध्यमातून केंद्र आणि राज्यात अधिकारांचे विभाजन करण्यात आले तीन स्वतंत्र याद्या म्हणजे कुठल्या सेंट्रल लिस्ट ठीक आहे प्रोव्हिन्शियल कनकरंट लिस्ट, लिस्ट। कुठल्या कायद्यामध्ये होत एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामध्ये ही तरतूद करण्यात आलेली होती पुढचं काय आहे प्रांतातील दुहेरी शासन व्यवस्था रद्द आपल्या आताच मागच्या प्रश्नात बघितलं की जी डायर की सिस्टिम आहे ती प्रांतांमधनं रद्द करण्यात आली होती एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यांमुळे त्याच्यामुळे ही सेकंड प्रोव्हिजन सुद्धा एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याची ठीक आहे पहिली एकोणीसशे पस्तीस फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन प्रोव्हिन्शियल पब्लिक सर्व्हिस आणि जॉईंट पब्लिक ठीक आहे ह्यात ती काही म्हणजे सध्याची यूपीएससी आपण प्रोव्हिन्शियल एम पी एस सी म्हणूया जॉईंट पब्लिक सर्व्हिस दोन दोन ते तीन राज्यांची मिळून जी होते जी जे पी एस सी हिची प्रोव्हिजन आपल्याला कुठे पाहायला भेटतंय ही सुद्धा एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामध्ये त्याच्यामुळं ह्या ज्या तरतुदी आहे ते कुठल्या कायद्यासंदर्भात आहेत तर, का तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट एक एकोणवीसशे पस्तीस पर्याय क्रमांक ब इज द करेक्ट आन्सर ठीक आहे आता याच्यावरची तुमची ऍडिशनल एक्सरसाइज काय तर ही जी फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे किंवा पुढचा आणि शेवटचा आपला आजचा सेशनचा जो क्यू आहे तो, तो बघा खालील विधाने लक्षात घ्या पिट्स इंडिया ऍक्ट चौऱ्याऐंशी चे नाव तत्कालीन गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल विल्यम यांच्या नावावरून देण्यात आले ब सायमन कमिशनच्या एकोणीशे तीसच्या च्या अहवालानुसार गोलमेज परिषदांचे आयोजन करण्यात आले आणि एकोणीशे अठ्ठावीसच्या च्या नेहरू रिपोर्ट कमिटीचे सचिव पंडित जवाहरलाल नेहरू होते आता लक्षपूर्वक घ्या वाचा हा प्रश्न फिट्स इंडिया ऍक्ट सतराशे चौऱ्याऐंशी बरोबर आहे का काल बरोबर आहे तत्कालीन गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल विल्यम विल्यमपीठ नाव बरोबर आहे का शंभर टक्के बरोबर आहे पण मग ते गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल होते का नाही विल्यमपीठ कोण होते प्राईम मिनिस्टर ऑफ ब्रिटन ठीक आहे त्याच्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल नाही दुसरा आहे सायमन कमिशन एकोणावीसशे तीसच्या च्या अहवालानुसार गोलमेज परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते का या शंभर टक्के करेक्ट आन्सर आहे आपण एकोणीसशे एकोणावीसचा ते एकोणीसशे पस्तीस या कायद्यांच्या मध्ये जे महत्वाचे इव्हेंट्स झाले त्याच्यावर जे लास्ट सेशनमध्ये चर्चा करण्यात चर्चा कर केलेली होती त्यामध्ये हा पॉइंट डिस्कशनला केला होता सायमन कमिशन त्या अहवालावर गोलमेज परीक्षांचे आयोजन करेक्ट आहे स्टेटमेंट पर्याय क्रमांक तीन एकोणविशे अठ्ठावीस च्या नेहरू रिपोर्ट कमिटीचे सचिव पंडित जवाहरलाल नेहरू होते आता आपल्या सगळ्यांना एवढं लक्षात येते की नेहरू रिपोर्टचे अध्यक्ष जे आहेत ते मोतीलाल नेहरू आहेत बरोबर आहे त्याच्यामुळे घाईघाईमध्ये हा प्रश्न आपण चुकवतो किंवा स्टेटमेंटला आपण इनकरेक्ट मानतो परंतु या ठिकाणी सचिव म्हटलेला आहे अध्यक्ष नाही मग पंडित जवाहरलाल नेहरू सचिव होते का तर हो हे सचिव पंडित जवाहरलाल नेहरू हे नेहरू रिपोर्ट कमिटीचे सचिव होते त्यामुळे हे वाक्य सुद्धा बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन आणि तीन कुठे आहे तर ही हे आहे पर्याय क्रमांक ब मध्ये त्याच्यामुळे ब हे याचा करेक्ट आन्सर आहे अशा पद्धतीनं आज आपण आपले पीवाय क्यू सेशन कंडक्ट केलेलं आहे तुम्हाला लक्षात आलं असेल की पीवाय वायक्यू का महत्वाचे आहेत आता तुम्ही सगळ्यांनी याचा प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केलेलाच असणार आहे त्याच्यापैकी ज्यांची प्रश्नांची उत्तरं चुकलेली असणार आहे तुम्ही सगळ्यांनी त्याच्यावर अनालिसिस करा की आपण का चुकलो बऱ्याच वेळा काय करतो की जे बरोबर प्रश्न येतात त्यांना सोडून देतो जे चुकीचे असतात त्याच्यावर आपण विचार करतो पण लक्षात घ्या की बरोबर आले तर ते का आले त्याचा सुद्धा अभ्यास करा ते तुम्हाला माहिती होते म्हणून बरोबर आलेत हा तुम्ही एक लॉजिकल ऍप्लिकेशन केलं तुम्ही तुमच्या जे काही अभ्यासलं असेल वाचलं असेल त्याचं एक लॉजिकल ऍप्लिकेशन केलं आणि त्याच्यामुळे ते बरोबर आलेत किंवा तुम्हाला अंदाज तुमचा होता किंवा तुम्ही इलिमिनेशन मेथड वापरली त्याच्यामध्ये तर अशा पद्धतीनं तुम्ही बरोबर आलेल्या प्रश्नांचं सुद्धा अनालिसिस केलं पाहिजे ह्याच्यामुळे आपल्या आप अभ्यासामध्ये अजून जास्त आपली पकड तयार होते आणि पुढे मग त्या घटकावर कुठलेही प्रश्न आले तर आपली चुकण्याची शक्यता कमी असते आता चुकीच्या प्रश्नांमध्ये मी तुम्हाला मागेच सांगितलं की यस चुकीच्या प्रश्नांचा अनालिसिस जास्त गरजेचं करणं आहे तर चुकले का हे महत्वाचं आहे सिली मिस्टेक्स होती म्हणून चुकलेत आपल्याला तो घटक वाचण्यातच आलेला नाही म्हणून चुकलेत वाचलेलं होतं पण कन्फ्युजन होतं म्हणून चुकलेत आपल्याला फॅक्ट्स लक्षात राहिल्या नाहीत म्हणून चुकलेत कन्सेप्ट आपला क्लिअर नाही म्हणून चुकलेत म्हणजे अशा पद्धतीनं जेव्हा आपण अनालिसिस करू मग त्या पद्धतीनं नेक्स्ट टाइम जेव्हा तो आपण टॉपिक वाचायला घेऊ त्यावेळेस काळजीपूर्वक तो वाचला जाईल आणि आपल्या वीक पॉईंटला आपण हायलाईट आणि अंडरलाईन करणार आहोत त्याच्यामुळं येणारं जे सेशन आहे त्याच्यामध्ये आता आपण दुसरा टॉपिक आपण कव्हर करणार आहोत तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच